आता ऐकूया एक गीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. महाशिवरात्र आणि आपण बघतोय पहिली मॅच. महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्ये सुसर्वदा. गणरायाला वंदन. वाल्मिकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा महाप्रसाद देखील आहे. प्रसादाचा लाभ सर्व खेळाडूंनी घेतला तरी चालेल आणि सर्व जे आमचे प्रेक्षक राजा इकडचे ग्रामस्थ वाल्मिकेश्वर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही महाशिवरात्रीचा महाप्रसादाचा लाभ देखील घेऊ शकता. पहिली मॅच आपण बघतोय दोन्ही संघांच्या दरम्यान. पंच इशारा करतात. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि दोन खेळाडू तटयार्ड सर्कलच्या बाहेर. सचिन पाटील आमचे स्कोरर दरवर्षी प्रमाणे एक अप्रतिम मॅन विथ गोल्डन फिंगर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय. रिजवान आणि आसिफ आणि एका साईडला बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय रवी तुंबाक एक जबरदस्त बॉलर आणि एक बॅटरच्या ज्याने दांडी गुल केले असा गोलंदाज. थ्री टू वन लेट्स प्ले. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती रवी बुंबाक. दोन्ही संघाला देवी हार्दिक शुभेच्छा. आणि पहिला बॉल अर्ध्या बॅटने खेळायचा होता. इथे मात्र हा चेंडू निर्धाव जातोय. पहिला चेंडू अप्रतिमरित्या हा पिचिंग केला जातोय. पहिला बॉल डॉट. रवी बुंबाक जसं तुम्ही उल्लेख केला एक वर्तकनगर एक्सप्रेस म्हणून त्या नावानं आलेला खेळाडू आहे. फिल्डिंग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आना आना करताना धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुंदर क्षेत्र झालं होतं. पहिले दोन चेंडू निर्धावात आले आहेत. सलामी जोडी मैदानावरती सज्ज आहेत. पाच षटकांचा हा सामना आहे आणि पाच षटकामध्ये किमान 50+ धावा या मैदानावरती येणं आवश्यक आहे. नक्कीच वाहता वारा देखील आहे आणि पाच ओव्हर मध्ये कमीत कमी 50+ धावा येणं गरजेचं आहे. लिफ्टी बॅटरला जास्त ऍडव्हान्टेज वाऱ्याच्या झोतात. आपटाका चेंडू होता वाऱ्याशी बोलत बोलत. पहिला षटकार या स्पर्धेतला आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. त्याच फटक्यासाठी प्रयत्न करत होते खास करून रिजवान. आणि या फटक्याला खेळत असताना फ्रंटफुट वरती खेळलं. मागे दोन चेंडू पाहिले थोडस बॅकफुट वरती जाण्याचा प्रयत्न केला होता. हा फ्रंटफुट वरती पूल केलेला होता फटका आणि या कनेक्शन परफेक्ट होतं. बॅट मध्ये मेडविकेटच्या डोक्यावर नाव सिक्सर.
पहिल्या षटकात नोंदवण्याचा मान रिजवान कडे गेलाय. फ्लॅट बॅटेड फटका होता, दुसऱ्या कडा फोर हँड फटका खेळता तसा खेळण्याचा प्रयत्न रिजवानने केलाय. चार चेंडूचा खेळ पहिल्या षटकाचा पूर्ण झालाय आणि चार चेंडूमध्ये धावा येतात फलकावरती प्रथम फलंदाजी करताना सहा. चांगली गोलंदाजी देखील होते रवी बुंबक विकेट टेकर गोलंदाज वर्तकनगर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. पुन्हा एकदा कंट्रोल मध्ये गोलंदाज दिसला, तेज तरार हा चेंडू पाहायला मिळतोय. फास्टेस्ट डिलिव्हरी आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जाणार चेंडू षटकार आलाय. मात्र गोलंदाजाने जबरदस्त कम बॅक केलाय, पाच बॉल सहा धावा. तो षटकार आला होता तो थोडासा इंटू द बॅट्समन आला होता चेंडू आणि मागचे चेंडू थोडासा लांब खेळता. हा पुढचा फटका खेळा गॅपमध्ये, गॅपमध्ये मिडविकेटचे क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न जरूर केला त्यांनी, नाही रोखू शकलं. शेवटी चेंडूवरती चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावा येत फलकावरती दहा. बिनबाद दहा टीम काश्मीरा बॉईज. माध्यमातून लाईव्ह बघतायत. व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय हेमंतजी असेकर उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. तर समोरच्या दिशेने कॅमेरामॅन आहेत, कॅमेरा थोडस आपण मुख्य स्टेजच्या दिशेने घ्या. इथे शुभ सन्मान केला जातोय. हेमंतजी असेकर त्यांचा व्यासपीठावरती हा शुभ सन्मान केला जातोय. आज खास त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभलेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि शॉल देऊन त्यांचा ते शुभ सन्मान केला जाईल. आपण मॅचच्या दिशेने जाऊया. अक्षय साठा माहित पुन्हा एकदा जोडले गेले. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू होतोय आणि पहिल्या चेंडू हाताला गेलाय. व्हाईट बॉल दहा फलकावरती दहा. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा दहा वरती होती, त्याच्यामध्ये एक न ऍड होईल. अकरा धावा या फलकावरती, अकरा धावा. शिवांश अप्रतिम गोलंदाज, आणखीन एक विकेट टेकर गोलंदाज. मात्र इथे जबरदस्त चेंडू पिचिंग केल्यानंतर सरळ चेंडू कट करून एक अँगल घेऊन सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. अप्रतिम चेंडू डॉट बॉल. एक बॉल फेकून झाला. अकरा धावा या फलकावरती आपण बघतोय. नेक्स्ट बॉल यावेळी पुन्हा एकदा कंट्रोल मध्ये बॅटर दिसला आणि इथे एकच धाव मिड ऑफ वरून. एक आपण एक शुभ सन्मान घेतोय. व्यासपीठात उपस्थित सन्मानीय कुंदनजी सुतारे त्यांचा इथे शुभ सन्मान इथून केला जाणार आहे. शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. कुंदनजी सुतार यांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद कुंदनजी, आपण सुद्धा महत्वाचा वेळ आजच्या या दिवसासाठी दिलाय, आपलेही मनापासून आभार. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा जाऊया. ओ त्या दिशेनं झोन सेट केलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मधून बॉर्ड लाईनच्या बाहेर एक उत्तुंग असा दर्जेदार सिक्सर षटकार. फटका पुन्हा एकदा पॉवरफुल दिसला आणि इथे मात्र हाय अँड हँडसम ह्यूज इट षटकार पाहायला मिळतोय. अठरा धावा फलकावरती लगावल्यात. जबरदस्त बॅटिंग, या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. वाहता बारा आहे आणि इथे मात्र आमंत्रण होतं बॅटर करता. स्लॉट मध्ये चेंडू आला, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय. अठरा धावा, चांगली बॅटिंग होते आतापर्यंत. चेंडूचा विचार केला तर या षटकातील तीन चेंडू फेकून झाल्यात. अरे अक्षय, तुम्ही रिजवानचा जर बॅट फ्लो बघितला ना, खास करून मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेनं परफेक्ट आहे. परफेक्ट बरोबर चेंडूवरती येतात, टॉप द बॉल खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि मागचे तीन फटके पाहिलेत, दोन षटकार एक चौकारनं दहा फलक वेगानं वाढवण्याचा प्रयत्न रिजवान यांनी केलाय. जबरदस्त बॅटिंग होते गोलंदाज. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि असे चेंडू आले तर इथे मात्र त्या चेंडूला पुलचा फटका
सातत्याने पाहायला मिळेल. अळव्या बॅटचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर आउट ऑफ द पार्क. आई एक विराचे षटकार. पण रिजवानच्या त्याच बॅट फ्लो वरती चर्चाकडे फ्रंटफुट वरती पुल करतोय. बाकीचे पहिले दोन चेंडू पाहिले त्याने तर सुरुवातीला थोडस बॅकफुटला गेलं होतं, नाही जमलं. मग त्याने थोडस आपला पवित्रा बदलला, टेक्निक थोडस बरोबर दुरुस्त केलं आणि फ्रंटफुट वरती इथून दोन षटकार लागोपाठच्या ठोकल्यात. शिवांस वरचा दबाव वाढलाय. या दोन षटकांनी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो 24 वरती जाऊन धाव फलक पोहोचलाय. पहिला सामना आहे, पहिलाच उद्घाटन सामना होतोय काश्मीरा बॉईज वर्सेस श्रीगणेश विरार. दोन षटकार पाहिल्यात, 6-6. उलटोस बॉल फुलटोस नोचा इशारा कमरेच्या वर. हा चेंडू हाताळला गेलाय, हलक्या हाताने खेळलं होतं चेंडू कवरच्या दिशेनं. आता चेंडूच्या वेगात बदल करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती थोडस संतुलन गमावलं. कमरेच्या वर हा फुलटोस बॉल, नो चेंडूचा इशारा. बीमरचा एक इशारा झालाय आणि दुसरा इशारा आलाय फ्रीडचा. दाफल कबड्डी दावा 27. खराब चेंडू पाय. आणि जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. आता बॅटिंग चांगली होते. फ्रीडचा बॉल 27 दावा या फलकावरती. फ्रीडच्या बॉल वरती मात्र आता वेगवाने चेंडू आदळला होता गोलंदाजच्या माध्यमातून. अशाच प्रकारची डिलिव्हरी सातत्याने करावी लागेल. या अगोदर पाहिलं तर जास्तीत जास्त शॉर्ट ऑफ लेन होते आणि तिथे थोडासा चेंडू स्लोवर वन दिसत होता. इथे मात्र गोलंदाज माइंडचा वापर करतोय, फास्टेस्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. थोडासा दूर खेळवला, थोडासा रेंज पासून लांब खेळवण्याचा प्रयत्न शिवांसने केलाय आणि त्याचा फायदाही त्याला झालाय. आई बघा ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या थोडासा लांब खेळवला. फलंदाजच्या बॅटच्या रेंज पासून त्याच्या बॅटच्या फ्लो पासून थोडासा लांब खेळण्याचा प्रयत्न झालाय. दोन षटकार आले, दोन स्वेच्छ नुसत आले. दोन षटकांचा खेळ संपत असताना धावा झाल्या धावफलकावरती 27-27. पहिल्या षटकामध्ये 10 आणि मागचं षटक आले 17 धावांचं. एक ब्रेक, ब्रेक नंतर संगीत. पुढचा मॅच दोन संघ आपणही तयार राहायचंय, तोपर्यंत एक संगीत ऐकूया. शुभ सन्मान करतोय सन्माननीय शरदजी भोकळे सर उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान इथे केला जाणार आहे. आपण थोड्या वेळानंतर आपण शुभ सन्मानच्या दिशेने जाणार आहोत. मॅच सुरुवात होते, तिसरा षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा रवी बुंबक रेडी होतात. रवी बुंबक आला बॉलिंग मार्क वरती, बघूया आज त्या लई मध्ये दिसेल का. सध्या स्ट्रगल रवी बुंबकचा देखील चालू आहे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र ज्या अनुषंगाने चेंडू पिचिंग केलाय थोडा बाउन्स करायचा होता, सॉफ्ट डिसमिसल म्हणू शकतो कारण की त्याच अनुषंगाने फिल्डर देखील तैनात आहे. पहिला विकेट डाऊन, फलकावरती धावा आहेत 27. तंबूच्या दिशेने आले आहेत. एक एक नक्की चर्चा होईल कारण दोन षटकांचा खेळ संपत असताना जास्तीत जास्त स्ट्राईक जी पाहिली होती रिजवानकडे पाहिली होती. अनविकला आपण नॉन सेकंडला पाहिलं होतं, ज्यावेळेला स्ट्राईकला आला पहिल्याच आकुटप्याचा चेंडू त्याच्यावरती हुकचा प्रयत्न चुकलाय आणि मिड विकेटला एक आरामात जे ट्रिपला गेला. क्रमांक 3 फलंदाज मैदानावरती दाखल होतोय शांतू. आता इतका चांगला स्टार्ट आहे, इतकी चांगली सुरुवात आहे. आता याच तुम्हाला रूपांतर मोठ्या धावांमध्ये करायचं आहे. म्हणजे 13.50 सरासरी तुम्ही पहिल्या दोन षटकामध्ये सुरुवात केली, हा क्रम जर राहिला, प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला त्या 65 आणि 70 मध्ये स्कोर दिसतोय, तोपर्यंत प्रवास त्यांना करायचा आहे. पण कमबॅक श्रीगणेश विरारलाही करायचं आहे, रवी बुंबकलाही कमबॅक करायचं आहे. अजून एक विकेट घेऊन दबाव थोडासा निर्माण करायचा आहे तो फलंदाजावरती रवी. म्हटलं दबाव निर्माण करायचा आहे रवी. मग जसं तुम्ही उल्लेख केला होता
एक असा गोलंदाज त्यानं या क्रिकेटच्या पूर्ण पटलावरती आपलं स्वतःचं नाव केलेलं आहे, स्वतःला सिद्ध केलेलं आहे, असं गोलंदाज गोलंदाजासाठी आहे. पण तोही प्रयत्न करणार, पहिल्या दोन षटकामध्ये धावा गेल्यात, कम बॅक करण्याचा तोही प्रयत्न करणार. नक्कीच कम बॅक होतोय आणि यासाठी ओळखला जातो रवी बुंबक. का म्हटलं जातंय या खेळाडूला वर्तक नगर एक्सप्रेस. चांगली गोलंदाजी, दोन बॉल मध्ये आतापर्यंत कंट्रोल मध्ये दिसलाय राईटी बॅटर. शांतो कितपर्यंत शांत बसेल मैदानाच्या आत मध्ये बघूया. शांतोसाठी पुढचा बॉल, यावेळी जबरदस्त पुन्हा एकदा समोरून चेंडू फिरवला जातोय आणि जास्तीत जास्त गुडलेन स्पॉट आहे ना तिथे चेंडू डिलिव्हर देखील केला जातो. अचूक टप्पा आणि भेदक मारा करणारा चेंडू पाहायला मिळतोय. ते चार मीटर आणि दोन मीटरच्या मध्ये जी गोलंदाजी चालली ना त्याच्यामुळे थोडासा कटी होतोय, चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेनं कट होतोय, त्याचाही फायदा गोलंदाजाला झालाय. आणि अक्रॉस द लाईन मागचे दोन चेंडू जर आपण पाहिले शांतून ती बॅट थोडीशी स्क्वेअर ऑन झाली त्यामुळे मिडल ऑफ द बॅट अजून एक चेंडू नाही झालाय. बघा लवकर लवकर जर बघितली बॅट स्क्वेअर ऑन म्हणजे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या थोड्याशा बाजूने बॅट जाते म्हणून चेंडू आणि बॅटचा काहीच संबंध नाहीये. मागचे तीन निर्धाव चेंडू हाताळ्यात रवी बुंबक यांनी. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी. असलम यांना विनंती केली की आपण यायचंय पवेलियन बॉक्सच्या दिशेने. असलम या इकडे या, काम आहे. पुढचा बॉल, आणखीन एक जबरदस्त रवी बुंबक जबरदस्त. आता मात्र एकच टप्पा, अचूक टप्पा, भेदक मारा, अँगल मिळतोय आणि जबरदस्त कटर चेंडू पाहायला मिळतोय. लेग कटर कधी ऑफ कटर, जबरदस्त गोलंदाजी. मॅडन ओव्हर होण्याची दाट शक्यता. मॅडन ओव्हरच्या दिशेने चाललेत रवी बुंबक, याचा उल्लेख आपण मॅडन ओव्हरच्या दिशेने केलाय. पाच चेंडू आतापर्यंत पाहिले त्याच्यावरती धाव नाही, एक विकेट आलाय. बघूया स्पर्धेतला पहिल्या षटक रिझवानने ठोकलाय, पहिलं निर्धाव षटक रवीच्या नावावरती येते का. पहिलं निर्धाव षटक मॅडन ओव्हर ही अचीवमेंट आहे रवी बुंबक यांची. या सामन्यामधलं पहिलं निर्धाव षटक स्पर्धेतलं पहिला मॅडन ओव्हर जातंय रवी बुंबक यांच्या नावावरती. तीन षटकांचा खेळ झालाय, धावा 27-27, दोन षटकांचा खेळ शिल्लक राहिलाय. ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. आले आता काय विचार करतोय टीम काश्मीरा बॉईजचा संघ, कारण इन्फॉर्म फलंदाज आहे रिझवान. रिझवानच्या बॅट मधून दोन तीन षटकार पाहिलेत, एक चौकार आपण पाहिलाय आणि त्याचं खेळपट्टीवरती राहणं फार आवश्यक आहे. पुढचा मॅच एमएस 11 जाई आणि मग आपण रिपोर्टिंग करा. टॉस साठी रेडी राहायचंय दोन्ही टीमनं. नवीन गोलंदाज मैदानावरती विकी. रवी बुंबक जबरदस्त, आज खूप दिवसानंतर जुना रवी बुंबक दिसला आज, कारण आता स्ट्रगल त्याचा देखील चालू आहे. मात्र आज जे मेडन ओव्हर टाकलंय ते सर्व काही सांगून गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. रवी बुंबक नक्कीच अप्रतिम गोलंदाजी राहिलंय. 27 धावा 2 ओव्हर मध्ये होत्या, ती स्थिती 3 ओव्हर मध्ये देखील दिसते. विकेट विथ मेडन ओव्हर आपण बघितलं, 3 ओव्हर 27 धावा. बॉलिंग मार्क वरती विकी, ओके विकी देखील एक विकेट टेकर गोलंदाज. षटक क्रमांक 4 आपण बघतोय, लेफ्टी बॅटर अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा यावेळी कंट्रोल मध्ये बॅटर दिसला नाही, मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे कोणती चूक होणार नाही. आणखीन एक विकेट जातोय आणि जबरदस्त विकीचा कम बॅक. पहिल्या बॉल वरती पहिला विकेट प्राप्त होतोय, 27 धावा, आणखीन एक विकेट डाऊन. खेळी करून रिझवान परतल्यात पॅव्हलियनच्या दिशेनं. विकीला हा विकेट मिळालाय पण या विकेटच्या मागे ते मागचं षटक रवी बुंबकचं ते मॅडन ओव्हर आणि त्या मॅडन ओव्हर मध्ये निर्माण झालेला दबाव आणि त्या दबावामध्ये कदाचित रिझवाननेच गमावलेला थोडासा संयम एक कारणीभूत असावा. कारण बऱ्याच वेळा तुम्ही नॉस्टॅकेंडला उभं राहिले इन्फॉर्म फलंदाज असतात, मग थोडासा पेशन्स संयम थोडासा आवश्यक होता, तो संयम
थोड़ा सा गमावलाय निजबान आणि पहिल्या चेंडूवरती विकीला यश लाभलाय. नवीन फलंदाज मैदान वरती दाखल होतोय व्यंकी. व्यंकी आणि विकी, व्यंकी स्ट्रायकर आणलाय, विकी गोलंदाजीसाठी आहेत. हे दोन खेळाडू एकमेकांच्या समोर आहे. व्यंकीवरती जबाबदारी आहे इथून बारा चेंडू मध्ये म्हणजे पुढच्या अकरा चेंडू मध्ये किमान वीस बावीस धावा, वीस बावीस धावा, वीस बावीस धावा पहिल्या चेंडूवरती व्यंकीच्या बॅट मधून आलाय मिड विकेटच्या डोक्यावर बाउंड लाईनच्या बाहेर षटकार सिक्सर. तर मागील सहा चेंडू निर्धाव, सातवा चेंडू विकेट होता, म्हणजेच आठव्या चेंडू वरती धाव येताना दिसते. षटकार निश्चित, धाव पळक आता तेहतीस. पुढचा बॉल स्लोवर वन चेंडू होता, लोवर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केला जातोय जमिनी लगत, फिल्डर येतोय आणि इथे मात्र एक धाव फिकी खराब होती. बॅकिंग दिलं जाईल एका धाव्याने धावपळक चौतीसच्या घरामध्ये. आता मात्र कंट्रोलमध्ये बॅटर देखील दिसतोय. तीन बॉल चौतीस धावा. जसं अक्षय तुम्ही उल्लेख केला म्हणजे मागचं अक्क षटक गेलं होतं त्याच्या अगोदरचे दोन चेंडू निर्धाव गेले होते. म्हणजे तुम्ही तुमच्या डावामधले जवळपास एक दीड ओव्हर आहे ना ती अक्षरशः मॅडमच्या पद्धतीने संपवले. आता त्याची भरपाई करायची आहे. तुम्ही जितके निर्धाव चेंडू खेळले त्याची भरपाई तुम्हाला धावा करून करायची आहे. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल मिस केलाय दोन्ही मिस केलाय. पहिलं तर फुलटॉस बॅट्समन मिस केला, त्यानंतर गोलंदाजाने समोर यष्ट्यांवरती नेम साधायचा होता तो मिस केला. बच्चाकडनं इशारा केला इट्स लेग बाईस, एक लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. धावपळकावरती धावा आहे 35 वरती जाऊन पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी पाण्याची व्यवस्था करा. खूप काही घडलं या चेंडूवरती. फुलटॉस बॉल तर होता, ज्या पद्धतीने चेंडू फ्लाइट झाला आणि सरळ शरीरावर भेद घेणारा चेंडू लेग बाईच्या माध्यमातून एक धाव. रनआउट होण्याची देखील दाट शक्यता होती, मात्र इथे गोलंदाज कमी पडला, डिरेक्ट हिट झाला नाही, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली, एक रन आला, ते देखील लेग बाईचा. म्हणजेच बऱ्याच गोष्टी घडल्या या चेंडूवरती. मुसाफिर खोटे नहीं बोल रहा है. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त फटका, हाय अँड हँडसम लॉंग ऑनच्या वरून आउट ऑफ द पार्क. येतोय आणखीन एक एकवीराचे षटकार. आणखीन एक मोठा फटका, कॉट अँड बॉल. इथे मात्र षटकार आल्यानंतर गोलंदाजाने केलाय कम बॅक, विकेट डाऊन. फलकावरती जर विचार केला तर चार ओव्हरची समाप्ती नंतर धावा आहे धाव फलकावरती 41 धावा. गडीबाद झाल्या टोटल तीन, चार ओव्हर 41 धावा तीन गडीबाद. ऐकूया सुंदर संगीत.
आला असेल तर रिपोर्टिंग करा, एमएस 11 झाई संघ आला असेल तर रिपोर्टिंग करा, आपला कॅप्टन जी काय फॉर्मॅलिटी आहे ती देखील पूर्ण करा आणि आयोजकांशी संपर्क साधा. पुढचा मॅच आपला आहे, पाच ओव्हरचा मॅच आपण पाहणार आहोत. पुढचा देखील स्लॉग ओव्हर मध्ये आला आहे, बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय. किरण आला आणि पहिल्या बॉल वरती काय स्टायलिश फटका, जबरदस्त, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वॉव सिक्सर. आत्ताचा बरा फटका पाहिला तर बरोबर मिडल ऑफ द बॅट लागलाय आणि षटकाराने दाबला का जाऊन पोहोचलाय 47. 47 वरती दाबलाय. इनिंग मधला पाच चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. कुलवटपदा चेंडू आता ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने, लंगून म्हणणं क्षेत्ररक्षक वेगाने पोचतील तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दोन षटकार आपण पाहिले व्यंकीच्या बॅटमधन, एक शांतूच्या बॅटमधन पाहिलाय. चार चेंडूचा खेळ शिल्लक असताना 48-48. जबरदस्त बॅटिंग देखील होते, तेवढी चांगली गोलंदाजी अगोदर रवी बुंबकची पाहिली होती. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हॅन्डसम, समोरच्या दिशेने आणखीन एक येतोय, एक विरा चषक षटकार. पहिला नितीन आले आणि पहिल्या चेंडूवरती त्याने सिक्सर षटकार ठोकला. 50 धावांची वेस ओलांडली गेलेली आहे पहिल्या सामन्यामध्ये. धावा धावफलकावरती 54-54 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय आणि प्रयत्न तोच राहणार. दोन टीम कॅप्टन, मर टीम एम एस 11 झाई टीम कॅप्टन. आपण टॉस साठी या, दोन टीम कॅप्टन सर आपण टॉस साठी यायचंय. लोअर फुट टॉस बॅटच्या टॉप द बॅट जोपर्यंत खेळपट्टीवरती चेंडू राहतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 55 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या दोन षटकामध्ये धावा आल्यात आणि नंतरच्या दोन षटकामध्ये आतापर्यंत धावांचा ओघ आपण पाहतोय. चार बॉल मध्ये जर विचार केला तर 14 धावा आल्या. एक षटकार सिंगल, षटकार सिंगल, दोन्ही बॅटर चांगल्या पद्धतीने धावा जमा करतात आपल्या संघाकरता. काश्मीरा बॉईज हा संघ बॅटिंग करताना बघतो आपण. पुढचा बॉल ब्लॉक हॉल मध्ये होता, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचा होता, जमिनी लगत हा चेंडू ऑन साइडला आपण बघतोय आणि इथे मात्र एकच धाव असेल. दुसरी धाव घेताना विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडलं गेले. एका धावाने धावपळक पुढे सरसावले. अब तक 56 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर. विकेट देखील जातोय 56. धावाच्या स्वरूपात घडी जरूर बाद झाला पण स्ट्राईक राखायचा होता. स्ट्राईक खास करून शांतून आपल्याकडे राखायचा होता म्हणून हा धावाचा विकेट आलाय. स्ट्राईकरला फलंदाज बॅट स्विंग जोरत होता, स्विंग अँड मिस, पाठीमागे फ्लाइंग शिपच्या दिशेनं फील्ड केलं गेलं. एक धावा चेंडूवरती 22 इशारा पंचाकडनं झालाय. एक रन ऍड होईल धापालकावरती 57. 57 धावा धापालकावरती आणि 58 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे श्री गणेश विरार या संघासमोर. पहिला सामना होता, रिजवाननं स्टार्ट केला, चांगली खेळी रिजवानची आपण पाहिली. मध्ये बँकेने दोन षटकार ठोकले, 13 धावांची खेळी. जोरातला स्ट्रगल केलं शांतून पण त्याने सुद्धा चांगले फटके देऊन दाखवले. 7 धावांची खेळी आपण ओहिलची पाहिली. 5 षटकांचा खेळ, 57 धावा 58 धावांचा बाटला. कॅप्टन आपण रेडी राहा मड आणि दुसऱ्या बाजूला जाई टीम एम एस सिनेमा जाई यामध्ये होईल नाणेफेकीचा कॉल. अक्षय तिथे असतील कमेंट्री बॉक्स मध्ये, हलकासा बदल होईल आणि आमच्या जोडीनं जोडले जातील मोनिश अडील जे झिडके येथील समाजन. गेल्या वर्षी याच मैदानावरती ज्यांचा आवाज आपण ऐकला होता ते जॉईन होतील. तोपर्यंत एक दोन ऐकूया आणि टॉस कपच्या दिशेने जाऊया जिथे अक्षय असतील.
मड चला या कॅप्टन है अपना एम एस झाई चा कॅप्टन आला मड इलेवन अपला कॅप्टन पाठवून द्या वेलकम शशिजी बोकाळे साहेब आपलं सहर्ष हार्दिक स्वागत एकवीरा चषक एकवीरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय चला जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये मर्टी मड मर्टीम कॅप्टन सला आपल्यासाठी सूचना आपण नाणेफेकीचा कॉल टॉस करण्यासाठी यायचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं आवश्यक आहे कर्णधार आपल्याला सूचना आहे पण टॉस साठी या जाई टीम एम एस इलेव्हन जाई टीमचे कर्णधार उपस्थित आहेत मड टीम कॅप्टन चला आपण या लवकर टॉस साठी यायचंय या कॅप्टन ग्राउंड मधून धावत आलात तरी चालेल या 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 आदरणीय हेमंतजी मसनेकर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल टॉस का बॉस आपण बघतोय आणि चांगला बॅनर कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय हेमंतजी मसनेकर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल उद्योजक आहेत एम एस झाई हा संघ या ठिकाणी उपस्थित आहेत वेलकम कॅप्टन आपलं हार्दिक स्वागत मडचा कॅप्टन मड इलेव्हन आपलं देखील हार्दिक स्वागत पाच ओव्हरचा मॅच आहे दोन ओव्हर पॉवर प्लेच्या असतील जे मॅन्डेटरी असतील चार गोलंदाचा वापर करायचा आहे काटा असा कॉल आलाय काटा पाहुण्यांना विनंती करेन आपण असं नसतं व्हायचंय काटा आलाय आणि एम एस झाई टॉस जिंकलाय सर्वात प्रथम डिसिजन काय असेल फिल्डिंग करू फिल्डिंग करायचं आहे पाच ओव्हरचा मॅच आहे कितपर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न असेल ग्राउंड हिशोबाने कमीत कमी धावा रोखण्याचा हिशोब करू कारण की वारा खूप आहे सेकंड इनिंगला थोडा बेनिफिट भेटेल कॉन्क्रीट विकेट आहे तर कमीत कमी जेवढा होईल तेवढा रोखण्याचा प्रयत्न करू आणि एकंदरीत जाई संघ इतक्या दुरून दरवेळीस आपण बघतोय जुचंद्र नगरी असू दे नायगाव परिसरामध्ये खेळताना कसं फील करता या परिसरामध्ये खूप एन्जॉय करतो खेळणार कारण की खेळपट्टी वगैरे खूप चांगली असते आणि आयोजन नियोजन खूप सुंदर असते तर वेळेप्रमाणे पाच ओव्हरच्या सहा ओव्हरच्या मॅचेस खेळायला भेटतात तर खूप मजा येते खेळायला शुभेच्छा असतील तुम्हाला मड इलेव्हन टॉस जिंकला असता डिसिजन काय असता त्यांचे कॅप्टन सांगतात की सध्या ते जास्त धावून आले जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आणि थँक यू टीसीपी लाईव्ह ओ टू कॉम बॉक्स धन्यवाद अक्षय साटम 58 धावांचा पाठला करायचा टीम रेडी झालेत श्रीगणेश विरार सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत एका बाजूला राहुल आहे दुसऱ्या बाजूला हेमंत ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी रिजवान गमा से आई।
आता तुम्हाला वेळेस थोडस निर्बंध असणार आहे, थोडस वेळ पाळून तुम्हाला 12:19 तुमची मॅच चालू झाल्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखी एक अजून एक तडाखा. हा देखील बॉल चाललाय बॅक टू बॅक चौकाराच्या पाठोपाठ येणारा हा षटकार. कोणी बड्या गाव गावात दमदार एकच संघ हाय एकवीरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग. थँक्यू. आणि पहिल्या सामन्यामध्ये रंग चढलाय ना, तुम्ही जसं उल्लेख केला की 40 वर्षाची परंपरा ज्या संघांसाठी आहे आणि त्यांच्याच माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मैदानावरती केले. दोन फटके आपण पाहिले, पहिल्या इम्प्रोव्हायझेशनचा फटका पाठीमागता बॅक ऑफ द विकेट खेळला होता, हा इन फ्रंट ऑफ द विकेट समोर स्टँड अँड डिलिव्हरचा फटका खेळलाय. पहिला चौकार त्यानंतर आला षटकार. राहुलने दाखवून दिले 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी रेडी आहोत, आम्ही तयार आहोत या 58 धावांचा पाठलाग. आता रिजवानला काही वेगळं करावा लागणार आहे. पुढचा बॉल यावेळेस पहा, रनआउटची संधी आहे पण त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. आपण पहिलीच मॅच पाहतोय काश्मीरा बॉईजच्या विपक्षामध्ये श्री गणेश विरार या संघाच्या माध्यमातून, आणि प्रथम तर बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती जोडला 57 58 रनचेस दिला, आणि 58 रनचेस मध्ये जर बघितलं तर धावसंख्या पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 11 आकड्यावरती पाहतोय. जबरदस्त मॅच मैदानामध्ये ओपनिंगची पेअर्स मध्ये आपण राहुल आणि हेमंतची जोडी बोलत यार. चेंडू क्रमांक 4 असेल, लवा फुल टॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, बॉल चालला एक्स्ट्रा कवरच्या रिजन मध्ये. हा देखील आणखी एक धमाका आणखी एक चौकार. थँक्यू. मागचा चेंडू जर आपण बघितला तर फुल टॉस बॉल होता, आणि फुल टॉस बॉल काय केलं त्यांनी, मिड ऑफ लेफ्ट क्षेत्ररक्षक होता, थोडासा एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षक होता, याचा मधला गॅप प्लेसमेंट महत्वाची होती, बघा जास्त ताकद नाही वापरली, प्लेसमेंट महत्वाची होती हेमन यांची, आणि त्यांनी चौकार ठोकलाय. 4 धावांनी दाफलक जाऊन पोहोचलाय तो दाफलकावरती 15 15. साऊंड आला होता लाऊड, एकदम ठीक एज लागली होती. पाठीमागे यष्टीरक्षक होते, यष्टीच्या हातामधन चेंडू निसटलाय, एक संधी होती, संधी सुटले आणि जे सुटलाय तो पाठीमागे यष्टीच्या हातात. धावसंख्या फळकावरती पहिलाच 5 चेंडूचा खेळ समाप्त, पण यावेळेस डॉट बॉल आपण पाहिला. मागच्या 4 चेंडूवरती जर बघितलं 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल आली, पण अखेर 5वा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये गोलंदाज रिजवानच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू आणि 58 रनचेस मध्ये सुरुवात फार महत्वाची आहे. इथे पहा अपील स्ट्रॉंग केली जाईल, पण पंचांचा त्वरित इशारा केली, स्टंपला मिस करत होता चेंडू, आणि तदनंतर दुसरा धावेची कॉलिंग देखील आहे आणि दुसरी धाव इथे अनसक्सेसफुल पाहायला मिळेल. पंचांचा इशारा जर बघितला गेला तर फलंदाज बाद होतोय आणि त्यानंतर 1 सिंगल धाव पाहायला मिळेल आणि रनआउटच्या माध्यमातून फलंदाजीतून हेमंत देखील माघारी परतेल आणि धावसंख्या फळकावरती लेग बायच्या स्वरूपात एक मिळाली आणि धावसंख्या टोटल फळकावरती जोडल्या गेल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 आकड्यावरती. बघा सर, जसं म्हणतात ना की तुम्हाला रनचेस मध्ये सुरुवातीच्या गडीला पहिले जे 2 षटकात 5 षटकाच्या मॅच मध्ये खूप जास्त इम्पॅक्ट करतील, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये कदाचित धावसंख्या 25 30 आला ना तर येणाऱ्या षटकामध्ये दबाव किंवा अवरेज थोडासा कमी असेल आणि त्याचा स्टार्ट करताना एक चांगली सुरुवात, एक विकेट गमावला गेला पण सुरुवात खूप चांगली आहे. सुरुवात चांगली आणि जसं तुम्ही 2 गोष्टीचा उल्लेख केला, एक तर सुरुवातीला स्टार्ट कसा मिळणार त्याच्यावरती तुम्ही उल्लेख केला, म्हणजे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे ना तो 12 जवळ आहे, 58 धावांचा पाठलाग 5 षटकामध्ये करायचे आहेत. मग सुरुवातीला 2 षटकामध्ये तुम्ही त्या 14 15 धावांची जी सरासरी आहे ना ती राखण्याचा प्रयत्न, म्हणजे करंट रंडेड आता 16 धावा झाले दाफलकावरती आणि तो राखण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरून उर्वरित ज्यावेळेला 3 षटक येतील त्यावेळेला धावांचा पाठलाग करताना कदाचित तो आस्किंग रंडेड 10 खाली येईल आणि त्याचा फायदा तुमच्या संघाला होणार आहे. कॉलिंग मध्ये थोडीशी चुकी झाली होती, कारण हे मैदान आहे पाठीमागे जर बघितलं आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, ज्यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये त्यावेळेला बॅकअप द विकेट ज्यावेळेला येतो तेव्हा कॉलिंग फार महत्वाची होती, ती कॉलिंग चुकली होती आणि एक फलंदाज त्यानं स्टार्ट केला होता तो बाद झालाय. पहिल्या षटकाचा खेळ धावा 16, आता 24 चेंडूचा खेळ आहे आणि बरोबर 24 च्या उलट्या 2442 42 धावा अजूनही करायचे आहेत. अजून देखील 42 धावांची गरज आहे, पण काश्मीरा बॉईज आता जर बघितलं गेलं तर इथून विकेट मिळालं तर बॅक करू शकतात, विकेट एकमेव असा पर्याय की मॅच मध्ये तुम्हाला ऑन करून देईल, कारण की 5 षटकांची मॅच 58 तितकासा मोठा टार्गेट नाहीये प्रथमदा बॅटिंग करताना, पण आता विकेट मिळालंय तर मॅच बनवू शकते. आणि षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती गोलंदाज सीतारामला आपण पाहतोय.
पहिल्या षटकामध्ये धावा खूप चांगल्या पद्धतीने वेगाने बनवल्या, 16 धावा जिथे आल्यात, एक विकेट गमावला गेला आणि इनॅट नंबर 3 वरती आपण नवीन बॅटर विकीला पाहतोय. चला सीताराम गोलंदाजीवरती तयार. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक हाताळायची आहेत, अन्यथा 5व्या षटकामध्ये कदाचित जिथे मॅच क्रुशियल मोमेंटला असेल तिथे एक एक्स्ट्रा खेळाडू इनफील्ड मध्ये, सो गॅप वाढेल. या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून खेळावं लागेल तुम्हाला. पुढचा बॉल यावेळेस पहा, इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक आपण पाहिला आणि बॉल सरळ निघून जाईल ऑर्थोडॉक्स स्कोअर कॉर्नरला. पंचांचा इशारा, 6 धावा षटकार. मिडल ऑफ द बॅट नाही झाला, बॅटच्या टोला लागल्या, पण बॅट स्विंग जोरात होती त्याच्यामुळे वेग थोडासा जनरेट झाला होता आणि त्याचा फायदा या फटक्यावरती झालाय. षटकारानं पुन्हा एकदा वेग वागवण्याचा प्रयत्न राहुलने केला. आता गोलंदाज, तुम्ही जसा उल्लेख केला विकेट फॅक्टर, निश्चितच विकेट फॅक्टर महत्वाचा आहे. विकेट आला तर दबाव येणार आणि विकेट आला तर मॅच येणार. चेंडू गती परिवर्तन ओळखलं, पाठवलं सरळ सीमारेषा बाहेर, अजून एक तडाखा. बॅटिंग जबरदस्त चालू आहे राहुलच्या माध्यमातून जर बघितलं तर. पहिल्या षटकामध्ये देखील अटॅक केला होता, दुसऱ्या षटकामध्ये कदाचित गोलंदाजांवरती दबाव ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि सक्सेसफुल देखील. बॉलचे मेरिट वरती खेळतोय, पहिला फुलर लेन होता, ऑन साइड ला केला, हा थोडासा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, अकूट टप्प्यात छोटी गेंती, पाहिलं वाट पाहिली आणि त्यानंतर थोडासा अपरकट केला कव्हरच्या डोक्यावर. आणि राहुलचा फॉर्मही आहे, राहुलचा फॉर्म सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे त्या फॉर्मच्या सहाय्याने त्याला फटक्यांची निवड योग्य पद्धतीने झाले. या दोन षटकांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 28-28. जावा फळकावरती दोन चेंडू, दोन मोठे फटके आल्यात, तिसरा देखील येईल का. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला, बॉल निघून जातोय सीमारेषाच्या बाहेर चौकारा करीता. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके पाहतोय, पहिला दोन चेंडूवरती षटकार आले आणि यावेळेस चौकार आला. एक राहुलचा अप्रोच आहे, परफेक्ट अप्रोच आहे की मला वेगानं धावा करायचे आहेत. फटक्यांची निवडीची विषयी आपण चर्चा केली आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण गोलंदाजचा विचार करायला झाला तर कदाचित गोलंदाज जास्त विचार करतोय त्या विकेटचा, थोडासा लाईन अँड लेन्थचा विचार करायला, टप्पा आणि दिशेवरती सुद्धा तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे तर विकेट येणार. जास्त विचार केला तर कदाचित विचारांचा गोंधळ येऊ शकतो हे मागच्या 3 चेंडूवरती पाहिले. नक्कीच मागच्या 3 चेंडूवरती 3 प्रहार पाहिले. चौथा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील, झेल टिपली जाईल आणि मिळाला विकेट, विकेट क्रमांक 2. जो फलंदाज इथे अटॅकिंग बॅटिंग करत होता, पण मी म्हणे राहुलने त्याचं काम केलंय, ज्या पद्धतीने स्टार्ट मिळायचं होतं किंवा एका सेफ झोन मध्ये आपल्या संघाला पाठवायचं होतं ना ते त्याने काम केलंय. जाता जाता जसे रिजवानची खेळी पाहिली ना 24 धावांची, बरोबर त्याला तोडीस तोड, बरोबर त्याला तोडीस तोड राहुलची ही 27 धावांची इनिंग आले. एक फ्लाइंग स्टार्ट, सुरुवात आक्रमक सुरुवात त्याला करून द्यायची होती ती करून दिलेली आहे, पण गोलंदाजाने काहीतरी वेगळं केलंय. सीताराम यांनी बॅकअप द हँड चेंडू आता होता, वेग थोडासा कमी केला होता आणि त्याचा फायदा झाला, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला पण बॅट थोडासा लांब राहिली, वेट ट्रान्सपोर्ट नाही झालाय. एक चांगली इनिंग साकारून राहुल मैदानाच्या बाहेर येतोय. 27 धावांची खेळी राहुलने साकारले, खूप चांगला खेळ 27 धावांचा, पण मी म्हणेन की धावा चांगल्या पद्धतीने आल्या होत्या. कदाचित या चेंडूवरती डबल सिंगल, कारण की मागच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आलेले, 2 षटकार 1 चौकार, 16 धावा बनवल्या होत्या. कदाचित इथे एक सिंगल घेतली असती तर अजून आपली पारी मोठी करता आली असती, पण आणखी मोठ्या फटक्यांच्या नादामध्ये विकेट गमावला गेलाय आणि 2 विकेटच्या नुकसानवरती आता सध्याच्या घडीला परिस्थिती आपण पाहतोय. धावसंख्या टोटल 32-32. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोवा फुल टॉस, चेंडू हवेमध्ये फटका, इथे देखील फसलाय आणि बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळतात. पण आता इथून विकेट वाचून धावा बनवण्याचं काम करावं लागेल. मी म्हणेन की आता इथून एक छोटीशी पार्टनरशिप 10-15 धाव्यांची माझ्या हातामध्ये, पण अजून 1-2 विकेट मिळाले ना तर मग बॅक होईल, मग पुन्हा संघ काश्मीरा बॉईज संघ पूर्णपणे मॅच मध्ये ऑन होतील.
आता त्याचा प्रयत्नही झाला आणि जसं तुम्ही दोन गोष्टीचा उल्लेख केला की एक पार्टनरशिपची आवश्यकता भागीदारीची आवश्यकता आहे, जसं फलंदाजी भागीदारी आवश्यकता आहे ना तसं गोलंदाजी करणं सुद्धा आवश्यकता आहे. तिथे विकेट फॅक्टर महत्वाचा आहे, इथे थोडस दावा येणं आवश्यक आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे, गोलंदाज रेडी होतोय. खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटच्या खालच्या टोकाला लागतोय, फील्ड केला गेलाय, धाव घेण्याचा प्रयत्न. संधी होती, अपॉर्च्युनिटी होती, हे हाफ चान्सेस होते, हे हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करायचे होते फुल मध्ये. शेवटच्या चेंडूवरती सिंगल, दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या 34, तिथे 27 होत्या. फरक तिसऱ्या षटकामध्ये पडला होता, तिथे मॅडन ओव्हर आला होता. तसं मॅडन ओव्हर किंवा कमी धावांचं षटक जर आलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकतं टर्न अराउंड. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडू मध्ये 24 धावा करायचे आहेत. ऐकूया एक संगीत आणि येऊया 18-24 या मॅच मध्ये. मोनी चर्चा करतो की मागे एक मेडनवर आला होता रवी मुंबक यांचा तिसरं षटक. आता तसं जर षटक आलं मेडन नाही पण किमान एक 2-3-4 धावांच आणि 1-2 विकेटस जर मॅच मध्ये पुन्हा एकदा येईल टीम काशीन बॉईज. पण टीम सिग्नेश विरारचा काय विचार आहे, त्यांना अजून 10 धावा करायचे आहेत, किमान 10 धावा या षटकामध्ये करायचे आहेत आणि त्या 24 पाठलाग करायचा आहे. नक्कीच बोलव तयार होत आहे. षटक क्रमांक 3 इथे देखील थोडासा लेंथ लाईन मध्ये सुधार करावा लागेल, कारण की मागचे 2 षटकामध्ये पाहिलं ना तर ज्या लेंथ वरती चेंडू हवे होते किंवा ज्या कॅल्क्युलेशनने गोलंदाजी चालू केलेली ते अजून देखील पाहायला मिळत नाही, कारण की अधिक त्या लोअर फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू पाहिलं त्यामुळे फलंदाजांना त्याचा बेनिफिट देखील झाला. जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न, थोडासा अतिरिक्त जोर लावण्याचा प्रयत्न. चेंडूला पूल केला, पूल पूल पूल, क्षेत्ररक्षकाय चेंडूच्या खाली फलंदाज, याचा आम्ही उल्लेख केलाय हे षटक निर्णायक आहेत आणि इथून विकेट आलाय, विकेटला परतावं लागतंय. क्रमांक 4 फलंदाज बाद झालाय, गॉन. जर बघितलं गेलं तर सीतारामच्या विपक्षामध्ये धावा आल्या पण सीतारामने त्याचं अंतिम 3-0 मध्ये काम करून गेला होता, कारण की 2 महत्वाचे विकेट ज्यामध्ये राहुलचा विकेट फार जास्त इम्पॅक्ट करत होता आणि तो विकेट मिळाल्यानंतर बघा मिडल ऑर्डर्स वरती थोडासा दबाव आलाय. आता थोडस का होईना, पण ज्या गोष्टीची चर्चा आपण केली होती ना की पार्टनरशिप मैदानामध्ये हवी आहे, ती पार्टनरशिप आता मिळत नाहीये आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये मॅच ऑन व्हायला सुरुवात झाली. राहुलच्या विकेट तर तुम्ही उल्लेख केला, तो विकेट होता ना त्या विकेटनं काय केलं माहितीये का, एक तर धावांचा ओघ थांबलाय पण प्रतिस्पर्ध्याचा एनर्जी वाढून गेले, थोडासा उत्साह वाढून गेलाय की आपण आता मॅच मध्ये येतोय, आपण मॅच मध्ये परततोय आणि हा मॅच कदाचित आपण जिंकतोय, हा जो आत्मविश्वास बिल्ड झालाय काश्मीरा बॉईजचा त्या विकेटनं आलाय. मग राहुल बाद झालेत पण इतरही खेळाडू आहेत ना, इतर खेळाडू तुम्ही टीम मध्ये आहेत, तुम्ही चांगला खेळ केला याच्या अगोदर. आता राहुलचा खेळ संपलाय पण तुमचा खेळ चालू तुम्हाला करायचा आहे आणि ती खेळी तुम्हालाही साकारायची आहेत. आता किरण आलाय, नवीन फलंदाज तिथून किरण आला. आता असे तर किरण म्हणतोय का बघूया टीमचा श्री गणेश विरारचा, कारण आता 16 चेंडूचा खेळ आहे आणि 24 अजूनही करायचे आहेत. 16 24 धावांचा आता पल्ला पार पाडायचा आहे डावखुरा. आता फलंदाज किरण स्ट्रायकर एंड वरती पाहतोय, मागच्या 2 चेंडूवरती बघा एकही धाव नाहीये आणि एक विकेट देखील मिळाला आहे रिझवानला. पहिल्या षटकामध्ये रिझवान ज्यावेळेस आले होते त्यावेळेस थोडे महागडे होते, 16 धावा त्यांना मिळाल्या त्यांच्या विपक्षामध्ये जोडल्या, पण यावेळेस चांगली गोलंदाजी करतात म्हणूनच की काय रिझवानला बाग देखील केला, प्रमुख गोलंदाज आहे. तयार रिझवान, पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला, बॉल साला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर 2 धावा इथे कम्प्लीट केल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली आहे देखील. धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्यात 35 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ जिथे समाप्त झाला, 35 धावा फळकावरती आहेत. या चेंडूवरती जर बघितला तर 2 धावा कम्प्लीट केल्या गेल्या, 36 धावा आहेत फळकावरती. बोलत यार पुढचा बॉल चांगला आहे वेगाने अपसमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, पण पंचांचा इशारा यावेळेस वाईड चेंडू आहे. पण या मी म्हणेन की थोडासा बाहेर चेंडू आतमध्ये आणला, ही लेंथ लाईन तितकीशी वाईट नाही आहे.
बरच वेळा काय होतं की लेफ्ट हँडर वरचे लेफ्ट हँडर बॅटल येते ना, त्यावेळेला मनामध्ये थोडस संभ्रम असतो की आता विदिन द स्टंप जावं, स्टंप पासून लांब जावं गोलंदाज म्हणून. बघा आ स्टंप पासून लांब, ऑफ स्टंपच्या बाहेर बाहेर बाहेर, इतका बाहेर की पंचाकडनं पुन्हा एकदा इशारा झालाय व्हाइट बॉलचा इशारा. म्हणून डावकुरा ज्या वेळेला फलंदाज येतो ना, तेव्हा डावकुरा गोलंदाज तरी मनामध्ये होतो की टुवर्ड्स द बॅट्समन की तो थोडस लांब हातायचं, कधी तो थोडासा गोंधळ आहे. एक धाव आहे दाफलकावरती 38, 38 धावा दाफलकावरती. ज्या पद्धतीने चर्चा केली ना, मी अनेकदा म्हणतो की कधी कधी आपण पाहतो ना की लेफ्ट हँडेड बॅट्समनची सर्वात स्ट्रॉंग झोन त्याची ऑनसाईड असते, त्यामुळे अनेकदा लेफ्ट हँडेडच्या विपक्षामध्ये ऑफसाईड पकडली जाते आणि तेच काम करायचा प्रयत्न. हा पहा प्रॉपर प्रॉपर मिडल ऑफ द बॅट यावेळेस केलाय, संपर्क खूप चांगला होता आणि तदनंतर चेंडूला सरळ पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार. उल्लेख केला की डावकुरा गोलंदाजांसाठी ऑनसाईड फेवरेट असतो नेहमीच, पण काय असतो डावकुरा गोलंदाजचा नॅचरल अँगलही तिथे असतो ना, टुवर्ड्स द बॅट्समन असतो. तो नॅचरल अँगल जो स्विंग होतो तो फलंदाजच्या दिशेने जात असतो, तो कदाचित हा चेंडू हाताला गेला होता आणि वेळेवरती. म्हणून मी किरणचा उल्लेख केला, तर आशेचा किरण आहे का आणि तो विजयाचं कारण बनेल का आपल्या टीमचं, या 7 धावांनी दाखवलं का जाऊन पोहोचलाय तो 44 44 वरती जाऊन पोहोचलाय. 44 धावा बनवला गेला, 4 चेंडूंचा खेळ. पहिले सुरुवातीचे 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने पडतात, नंतर एक मोठा फटका थोडासा पुन्हा पार्स बदलताना पाहायला मिळत आहे. हलक्या गतीने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव कंप्लीट केली, हे काम चांगलं केलंय. एक मोठा फटका आला ठाऊक आहे, मॅच आता जास्त दूर नाहीये, त्यामुळे डबल सिंगल फार जास्त इम्पॅक्ट करतील आणि म्हणूनच की काय एका मोठ्या फटक्याच्या नंतर बघा एक सिंगल कन्वर्ट केली गेली आणि तदनंतर 9 स्ट्रायकर एंडला आणि आपल्या साथीदाराला स्ट्रायकर एंडवरती अर्थात विकीला स्ट्रायकर एंडवरती आणलं गेलं. जर स्ट्राईक रोटेटचा तुम्ही उल्लेख केला तसा इनिंग पेसचाही केला, इनिंग वाढवायची, इनिंग पेस करायची आहे, थोडासा फुलवायची आहे आणि तोच प्रयत्न टीम कडनं होतोय, खास करून किरण कडनं झालाय. या षटकातील शेवटचं बॉल आहे, कोलवट्यापाचा चेंडू तर अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह केले चेंडूला, लॉंग वनच्या रिझन मध्ये फील्ड केलं जाईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर 58 धावांचा पाटला करताना टीम पोहोचली ती 46 वरती. 12 चेंडूचा खेळ आहे, 12 धावांची आवश्यकता आहे. एक ब्रेक, ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. पहिलीच मॅच पाहतोय काश्मीरा बॉयच्या विपक्षामध्ये, श्री गणेश विरार संघ मैदानामध्ये आणि प्रथम तर बॅटिंग करताना बघा धावसंख्या फळकावरती 57-58 रन चेस मध्ये आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. तेव्हा फळकावरती टोटल आपण पाहतोय 46-46 आकड्यावरती आणि आता 12 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज आहे. गोलंदाज सय्या आमिर पहिलाच बॉल स्लोवर होता पण तदनंतर लेग स्टंपला सोडून जाणारा पंचांचा इशारा, पंचांच्या भूमिकेमध्ये आपण मोंटी गोडेकर सरांना पाहतो आणि त्यांचे इशारा आलाय की इट्स अ व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावीच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 47-47 आकड्यावरती. 11 बनवायच्या अजून देखील धावा. हा पहा हा प्रहार पुन्हा एकदा केला, इथे देखील एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय आणि हा देखील चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर षटकाराकरिता. तिच्या पडझडीनंतर आता ही जोडी जमली, तुम्ही पार्टनरशिपचा उल्लेखही केला होता. आता सचिन आणि किरण ही जी पार्टनरशिप जोडलेली आहे आणि त्या पार्टनरशिप ने बघा दोघांच्या नावावरती एक एक विकी आणि किरण ही जी जोडी मैदानावरती आहेत आणि त्याच्या पार्टनरशिप जोडले, दोघांच्या नावावरती एक एक सिक्सर आहेत. दाफळांचा बघितला जाऊन पोहोचला 43 वरती जाऊन पोहोचलाय, 5 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी टीम श्री गणेश विरारला. 53 धावा फळकावरती जोडला गेला, आता 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. बोलतो यार
आणखी एक स्लोवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस देखील पंचांचा इशारा वाईड चेंडू आहे तो एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिल्या गेल्यात आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती एकने वाढेल देखील जाऊन पोहोचली गेले 54-54 याकडावरती चार धावींची अजून देखील गरज आहे मग सुरुवात चांगली झाली होती त्यामुळे कदाचित शेवट देखील चांगला होताना पाहायला मिळतोय आपण श्री गणेश विरार संघाचा हा फुल टॉस होता हा फुल टॉस होता तदनंतर चुकी झाली यष्टीरक्षकाकडनं आणि शॉटफाईनच्या खेळाडूकडनं आणि बहुत सरळ चाललाय लॉंग स्टॉपला हा विजयाचा चौकार पंचांचा इशारा चार आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जिथे देत आहोत आपण एमओएमचं पारितोषिक करतात मॅन ऑफ द मॅच ही पहा टीव्ही स्क्रीन वरती आपण मॅच समरी पाहतोय प्रथमतः बॅटिंग करताना जर बघितलं गेलं तर रिजवानने खूप चांगला खेळ केला होता 12 मध्ये 24 त्याने जोडवलेला आणि त्याला साथ देताना आपण पाहिलं की वँकीने ज्याने 4 मध्ये 13 बनवलेला पण तदनंतर पार्टनरशिप चांगली